शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवण्यासाठी व आपले लोक बांधून ठेवायचे आहेत असा चिमटा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. ते सांगली लोकसभा प्रवासात कराड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये भाजपा हा मोठा भाऊ आहे. कुटुंब किंवा आघाडीमध्ये मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणे ही पूर्वीपासून भाजपाची भूमिका आहे. त्यात वावगे काहीच नाही. प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या प्रवासात तासगाव येथे तासगाव कवठे महाकाळ, जत व खाणापूर आणि दुपारी मिरज येथे मिरज सांगली व पलूस कडेगाव या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच सुपर वॉरियर्स यांच्याशी संवाद साधला. सुपर वॉरियर्सच्या मेहनतीतून पुन्हा एकदा सांगलीचा खासदार पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. तासगाव येथे गणपती मंदिर ते बागणे चौकापर्यंत आणि मिरज येथे घर चलो अभियानात सहभागी झाले. त्यांनी व्यापारी व छोट्या विक्रेत्यांशी संवाद साधला. पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारताच सर्वांनी मोदी मोदीचा जयघोष केला. या प्रवासात त्यांनी ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ नारायण महात्रे, अक्षय वाघमारे यांच्याशी स्नेह भेट घेतली व मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.